संगमनेर तालुक्यातील देवगावमध्ये विवाहितेवर सहा नराधमांनी बलात्कार केल्याची लाजीरवाणी घटना घडली याबाबत पोलिसांनी तीन आरोपींना अटकही केली आहे संबंधित घटनेची माहिती मिळताच नामदार राधाकृष्ण विखे यांनी पीडित महिला आणि कुटुंबियांची भेट घेतली आरोपींना शिक्षा होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी नामदार विखे यांनी दिलं सरकारच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे हजारो प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत मोक्का आणि इतर गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत आहेत मात्र या सर्वांना राजकीय पाठबळ असल्यानं यामध्ये नागरिक भरडले जात आहेत ही टीका नामदार विखे यांनी केली प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीस पाटलावर कारवाई करण्याची मागणीही नामदार विखे यांनी केली आहे यावेळी पत्रकार विखे समर्थक आणि देवगावचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सी चोवीसासाठी संदीप चव्हाण संगमनेर